इचलकरंजीतील महापालिकेच्या शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीनं शाळांमध्ये सुधारणा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती तरीही महापालिकेचं दुर्लक्ष आहे आगामी महिन्याभरात शाळा दर्जेदार कराव्यात अन्यथा महापालिका प्रवेशद्वारात आमरण उपोषण छेडण्याचा इशारा आपनं दिलाय इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे आम आदमी पार्टीनं ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती त्याला दोन महिने झाले तरी प्रशासनाचं शाळांकडे दुर्लक्ष आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन शहरातील विविध शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करावी स्वच्छतागृह स्वच्छ असावीत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी क्रीडांगणांची दुरुस्ती करावी आणि शाळेचं वीज बिल महापालिकेनं भरावं अशी मागणी केली आहे महिन्याभरात या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महापालिका प्रवेशद्वारात आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिला आहे यावेळी आपचे शहराध्यक्ष प्रकाश सुतार शहर उपाध्यक्ष जावेद मुल्ला वसंत कोरवी लक्ष्मण पारसे राम शिंगाडे उपस्थित होते